नमस्कार, कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीपासून चटपटीत आईस कँडी. आपण आज कैरीची आईस कँडी किंवा बर्फाचा गोळा बनवणार आहोत. त्याकरता मी ही गावरान कैरी घेतलेली आहे आणि ही चवीला जरा आंबट असते, तर आपण यामध्ये थोडंसं साखर जास्त घालूया आंबटपणा कमी होण्याकरता. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या कैरीला कापून याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. कैरी मी कापून घेतलेली आहे, दाखवते तुम्हाला. आणि थोडासा मी पुदिना घेतला आहे. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण पुदिना आणि ही कट केलेली कैरी घालूया. कैरी भरपूर आंबट आहे आपली. साखर घालूया, तर साखर मी थोडी जास्त घातलेली आहे कैरी आंबट असल्यामुळं. तुम्ही आवडीनुसार कमी जादा करू शकता. भाजलेल्या जिरेची पावडर घेतली थोडी, ती घालूया. 2-3 चिमूट काळे मिरे पावडर घेतलेली आहे, ती घालूया. थोडंसं काळं मीठ घेतलं आहे, ते घालूया. याला बारीक करून घेण्याकरता पाणी घालूया आणि छान एकदम बारीक वाटून घेऊया मिक्सरला. कैरी मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेली आहे, दाखवते तुम्हाला. आता आपण याला गाळून घेऊया. मी एक बाउल घेतला आहे आणि स्ट्रेनर घेतलेली आहे. तर आपण आता बारीक केलेली कैरी स्ट्रेनरमध्ये घालूया आणि छान याला गाळून घेऊया. चमच्यानं आपण या कैरीला असं दाबून घेऊया. तर बघू शकता आपली कैरी गाळून किती छान बाउलमध्ये जमा झालेली आहे. मी थोडा हिरवा कलर बनवलेला आहे पाण्याचे 1-2 ड्रॉप टाकून, तो घालूया. तर कलर हा ऑप्शनल आहे, पण मी घातलेला आहे कारण कलरमुळं आपली आईस कँडी खूप सुंदर अशी कलरफुल दिसते. तर किती सुंदर हिरवागार आपल्या याला कैरीला कलर आलेला आहे. आता मी यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया. मी हा प्लास्टिक मोल्ड घेतलेला आहे, तर बाजारात हा इझिली अवेलेबल होतो. तुम्ही प्लास्टिकचे कप किंवा प्लास्टिक ग्लास डिस्पोजल कपमध्ये पण बनवू शकता. आता आपण यामध्ये भरून घेऊया अशा प्रकारे. तर मी सर्व याच्यात कैरीचा रस घातलेला आहे. आता आपण या स्टिक लावून घेऊया आणि याला आपण 1 रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर फ्रीजमध्ये आपल्याला फ्रीजरमध्ये किंवा चिलरमध्ये याला ठेवायचं आहे. आईस कँडीचा मोल्ड मी फ्रीजमधनं सकाळी बाहेर काढला आहे. रात्रभर मी फ्रीजमध्ये चिलरमध्ये ठेवला होता. खालच्या बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि आपण 2 मिनिट याला असा पाण्यामध्ये ठेवूया, म्हणजे आपली आईस कँडी व्यवस्थित बाहेर निघते. 1-2 मिनिट झालेत. आता आपण हा मोल्ड बाहेर काढून घेऊया आणि आता आपण आईस कँडी काढून घेऊया. तर पहा किती पटकन निघते आपली ही आईस कँडी. प्लेटमध्ये काढून घेऊया, आणखी दुसरी पण काढून पाहूया. वाव, किती सुंदर बनल्यात आपल्या आईस कँडी. खूपच सुंदर. तुम्हाला माझी ही आईस कँडी आवडली असेल तर प्लीज कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा.